एकीकडे इथं दसरा मेळाव्याच्या आधी होणाऱ्या ट्रेलरसाठी मोठ्या प्रमाणात शिवसैनिकाला सुरुवात झालेली असतानाच आता गौतम अदानी देशातले सर्वात मोठे उद्योगपती आहेत, त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली आहे, आशिष शेलार यांची भेट घेतलेली आहे, उद्धव ठाकरेंचीही भेट घेतलेली आहे गौतम अदानींनी. अधिक माहिती देतात माझे सहकारी गणेश ठाकूर. गणेश, अभिजीत, आज दुपारी 3 सुमारास गौतम अदानी यांनी मातोश्री इथं उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. गौतम अदानी हे जगाचे दुसरे श्रीमंत असे इंडस्ट्रियलिस्ट आहेत किंवा बिझनेसमॅन आहेत, आणि गौतम अदानी उद्धव ठाकरे या दोघांचे संबंध किंवा ठाकरे परिवाराचे संबंध खूप जुने आहेत. बाळासाहेबांपासून गौतम अदानी यांचे संबंध असल्याचं शिवसेनेच्या नेते अनिल देसाई यांनी इथं सांगितलं. पण आजची भेट सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जात आहे. पण ज्या अर्थी इतक्या दिवसांनंतर गौतम अदानी उद्धव ठाकरे यांना भेटतात आणि जी राजकीय परिस्थिती राज्यामध्ये आहे आणि गौतम अदानी यांचे भाजपच्या मोठ्या नेत्यांचे जवळचे संबंध, या सगळ्या जर आपण जर कनेक्शन्स पाहिले तर निश्चित या भेटीमध्ये या राजकीय परिस्थिती संदर्भातही चर्चा झाली असेल. आणि पुढे काय होणार, कारण गौतम अदानी यांचे उद्धव ठाकरे देखील मित्र आहेत, त्याचबरोबर नरेंद्र मोदी किंवा त्यांच्याशीही चांगले संबंध आहेत, भाजपच्या नेत्यांशीही चांगले संबंध आहेत. उदाहरणार्थ आत्ता दुपारी गौतम अदानी मातोश्री इथं उद्धव ठाकरे यांना भेटायला गेले, तर BKC इथं गौतम अदानी यांच्या निवासस्थानी आशिष शेलार भेटायला जाणार आहेत असं कळतं. म्हणून दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ पातळीच्या नेत्यांचे गौतम अदानीचे चांगले संबंध आहेत. म्हणून राजकीय चर्चा झाली असेल, काय होतं आहे काय घडतं आहे याबद्दल चर्चा झाली असेल हे निश्चित आहे. असं सांगितलं जातं की उद्धव ठाकरे यांनी मातोश्री 2 हे नवीन घर कलानगर इथंच तिथं ते शिफ्ट झाले आहेत आणि म्हणून तिथं गौतम अदानी त्यांना भेटायला आले अशी माहिती आहे. मात्र या भेटीमध्ये राजकीय चर्चा आणि ज्या घडामोडी शिवसेना भाजपमध्ये दिसत आहे, जो संघर्ष पाहायला मिळतोय, त्याबद्दलही गौतम अदानी यांना माहिती मिळाली असेल, त्यावर चर्चा झाली असेल असं निश्चित आहे. जवळपास अर्धा पाऊण तास दोघांची भेट झाली, त्यानंतर गौतम अदानी BKC इथल्या त्यांच्या निवासस्थानी परत गेले असं सांगितलं जातं. अभिजित, नक्कीच अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे गणेश. जेव्हा की राज्यातलं वातावरण जे आहे, राजकीय वातावरण जे आहे, अत्यंत संवेदनशील असताना यावेळी दोन्ही पक्षाच्या म्हणजे शिवसेनेच्या प्रमुखांची भेट घेणं आणि दुसरीकडे आशिष शेलार यांचीही भेट गौतम अदानींनी घेतलेली, त्यामुळं निश्चितच काही धोरणात्मक किंवा काही महत्त्वाच्या बाबींवर चर्चा झाल्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही आहे. पण त्याचवेळी इथं नेस्कोच्या ग्राउंडवरती आता शिवसैनिकांना, गटप्रमुखांना जी प्रतीक्षा आहे ती प्रतीक्षा आहे उद्धव ठाकरे यांची. जवळपास 20 ते 25 हजार खुर्च्या लावलेल्या आहेत, सगळी तयारी पूर्ण झालेली आहे, व्यासपीठसुद्धा तयार आहे आपण पाहत असू तर. आणि आता या ग्राउंडवरती उद्धव ठाकरे नेमकं गटप्रमुखांशी काय बोलणार, त्यांना काय आदेश देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.